नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघतोय की जर पतीचं वीर्य 2 मिलियनपेक्षा कमी असेल आणि टीसा करता येणं शक्य नसेल, तर नेमक्या कुठलं तंत्रज्ञान वापरून आपल्याला इक्सी पद्धतीने बाळ बनवता येतं. आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की ज्या दाम्पत्यांना नैसर्गिकदृष्ट्या गर्भधारणा राहत नाही, त्यांना आपण कृत्रिमरित्या टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानाने बाळ देतो. आता ह्यामध्ये अनेक तंत्रज्ञान असतात, पण ज्यांचं स्पर्म काउंट कमी आहे 10 मिलियनपेक्षा जास्त, त्या पेशंटना इक्सी पद्धत सुचवली जाते. आता ज्यांचं प्रमाणापेक्षा कमी आहे, म्हणजे 5 मिलियनपेक्षा कमी असेल, अगदी 1-2 मिलियन स्पर्म काउंट असेल, डोनर सिमेन वापरायचं नसेल, टीसा करता येणार नसेल, तर अशा पुरुषांना कुठल्या तंत्रज्ञानाने आपल्याला इक्सी पद्धतीचा सक्सेस रेट वाढवता येतो हे आपण आज बघणार आहोत. सगळ्यात प्रथम पिक्सी. पिक्सी नावाचे डिश अवेलेबल असते, जे आपण इक्सी मशीनमध्ये घालून आपल्याला योग्य प्रमाणात उत्तम दर्जाचे ग्रेड 4 स्पर्म जे आहेत ते सिलेक्ट करता येतात. आणि पिक्सी केल्यास साध्या इक्सीपेक्षा पिक्सीचा सक्सेस रेट हा अजून 5-10% चांगला असतो. आता आधुनिक तंत्रज्ञानाने मायक्रोफ्लुइडिक टेक्नॉलॉजी नावाचं तंत्रज्ञान आलं आहे, ज्यामध्ये सामान्यतः सिमेंट प्रोसेसिंग न करता मायक्रोफ्लुइडिक प्लेट्स असतात, ज्यामध्ये आपण सिमेंट ठेवल्यानंतर अत्यंत उत्तम दर्जाचे, हालचालीचे आणि शरीर रचनेत दोष नसलेले स्पर्म जे आहेत ते आपोआप उत्तम दर्जाचे जे आहेत ते कपॅसिटेशन होऊन आपल्याला त्या प्लेटमधनं निवडता येतात. आणि मायक्रोफ्लुइडिक टेक्नॉलॉजीमुळे अशा पेशंट्समध्ये सक्सेस रेट खूप चांगला देता येतो. तिसरं जे तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये आपण जे वॉश करतो, सिमेंट वॉश इक्सी करण्याच्या आधी, त्यामध्ये अनेक प्रकार असतात, त्यामुळे सेंट्रीफ्यूज न करता स्विमअप टेक्निक नावाचं जे तंत्रज्ञान आहे त्यांनी सुद्धा बऱ्याच पेशंटला फरक पडलेला आहे. काही पेपर्स आणि काही सेंटर्समध्ये अशा पेशंटला जरी स्पर्म्स असतील पण प्रमाणापेक्षा अत्यंत कमी असतील तर टीसा सुचवलं जातं. ह्या टीसानी सुद्धा योग्य ते स्पर्म डायरेक्टली टेस्टिसमधनं घेता येतात, ज्यामुळे आपल्याला गर्भधारणेची जी शक्यता आहे ती नेहमीपेक्षा जास्त वाढवता येते. त्यामुळे जर तुमचं स्पर्म काउंट अतिशय कमी असेल पण डोनर स्पर्म वापरायचा नसेल, तर ह्या 4-5 आधुनिक तंत्रज्ञानाने तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीमध्ये सक्सेस रेट निश्चितपणे चांगला देता येतो. धन्यवाद.